महाराष्ट्र बाजारभाव या चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत। 17 जून कोथिंबीर दरात मोठा बदल, संपूर्ण महाराष्ट्रातले कोथिंबीरचे चढउतार रोजच्यारोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सुरुवात करूया कोल्हापूर बाजार समितीपासून। आवक होती 18 क्विंटलची, कमीत कमी दर 3000, जास्तीत जास्त 15,000 रुपये प्रति क्विंटल, म्हणजे 150 रुपये प्रति किलो। अहमदनगरची आवक होती 200 नगांची, कमीत कमी जास्तीत जास्त 20 रुपये प्रति नग। औरंगाबादची आवक होती 6,700 नगांची, कमीत कमी 600, जास्तीत जास्त 1,000 रुपये प्रति शेगडा। चंद्रपूर गजवळची आवक होती 78 क्विंटलची, कमीत कमी 3,000, जास्तीत जास्त 7,000 रुपये प्रति क्विंटल। पाट्यांची आवक होती 10,500 क्विंटलची, नगांची कमीत कमी 8 आणि जास्तीत जास्त 10 रुपये प्रति नग। खेड चाकणची आवक होती 20,900 नगांची, कमीत कमी दर 2,000, जास्तीत जास्त 2,500 रुपये प्रति शेगडा। श्रीरामपूरच्या आवक होती 1,700 नगांची, कमीत कमी 10, जास्तीत जास्त 15 रुपये प्रति नग। मंगळवेढीच्या आवक होती 4,625 नगांची, कमीत कमी 15, जास्तीत जास्त 28 रुपये प्रति नग। राहताची आवक होती 1,400 नगांची, कमीत कमी 25, जास्तीत जास्त 40 रुपये प्रति नग। काळमेश्वरची आवक होती 9 क्विंटलची, कमीत कमी दर 5,545, जास्तीत जास्त 6,000 रुपये प्रति क्विंटल। सोलापूरची आवक होती 11,083 नगांची, कमीत कमी 700, जास्तीत जास्त 2,000 रुपये प्रति शेकडा। अमरावतीची आवक होती 48 क्विंटलची, कमीत कमी दर 2,000, जास्तीत जास्त 4,000 रुपये प्रति क्विंटल। जळगावची आवक होती 10 क्विंटलची, कमीत कमी दर 2,000, जास्तीत जास्त 5,000 रुपये प्रति क्विंटल। पुणे पिंपरीची आवक होती 1,450 नगांची, कमीत कमी 7, जास्तीत जास्त 15 रुपये प्रति नग। पुणे मोशीची आवक होती 11,400 नगांची, कमीत कमी 20, जास्तीत जास्त 25 रुपये प्रति नग। नागपूरची आवक होती 350 क्विंटलची, कमीत कमी दर 2,000, जास्तीत जास्त 4,500 रुपये प्रति क्विंटल। काल संध्याकाळची जनूर नारायणगावची आवक 83,900 नगांची होती, कमीत कमी दर 1,001 आणि जास्तीत जास्त 5,001 रुपया प्रति शेगडा, 50 रुपये प्रति नग हे मार्केट भेटले आहे। लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील जागेवर कोथिंबीर कॅरेटचे भाव शेतकऱ्यांना मिळणारे 900 ते 1,000 रुपयापर्यंत। चांगले हिरव्यागार क्वालिटीला जागेवर खरेदी होईल। रोजच्या रोज असे टॉपचे मालाचे बाजार पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जय जवान जय किसान, धन्यवाद।